हेलो मित्रांनो, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपला फिश टँक साफ करायचा, तर कधी करायचा, कसा करायचा, फिल्टर कसा, त्याला स्वतः ओपन दाखवतो. आपला फिश टँक आहे एकाच होता, पलीकडे आहे माझ्या, त्याचा मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवलेला आहे. आज आपल्याला पाणी बदलायचं आहे. आता पाणी बदलून एक महिना झालेला असेल, मी काही लक्ष ठेवलं नाही, पण महिना तर झालाच असेल. त्यात हा फिल्टर आहे, हा फिल्टर आहे, हा फिल्टर कशासाठी आहे तो पण सांगतो तुम्हाला, काय प्रोसेस आहे ती पण सांगतो तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आज आता आपण कसं पाणी बदलणार नाही, तर हा फिल्टर आपण बसवला आहे तो म्हणजे जो कासो आपली घाण करणार आहे, तो कासो घाण केल्यानंतर म्हणजे मोटर ती घाण ओढून घ्यायला, ओढून घेतल्यानंतर रिसायकल होणार, म्हणजे ही घाण ओढून घेणार त्या मोटरमध्ये टाकणार, तिथं आम्ही स्पंज, मग ते घाण सगळी त्या स्पंजमध्ये अडकून राहणार, त्या अडकून राहिल्यानंतर पाणी स्वच्छ होऊन खाली पडणार, ते परत पुढं जाणार, पुढं ती प्रोसेस अशी चालू राहणार, रिसायकल प्रोसेस चालू राहणार, त्यामुळे आपल्या फिश टँकची पाणी जास्त करून घाण होणार नाही, 100% घाण होणार नाही. कारण की ज्यावेळेस आपण मोटर चालू करणार आहे, ज्यावेळेस ती पाणी दरवाड्याचं काम करणारच आहे, ज्यावेळेस ती स्पंज बसवणार, मोटर बसवणार, त्यावेळेस त्या घाण 100% राहणार, त्यामुळे रिसायकल राहिल्यामुळं पाणी काय घालवणार नाही. फक्त जास्त उशीर झाला आपल्या पाण्याला तर असा पिवळा कलर येतो, 100% येतो. त्यासाठी कमीत कमी आपल्याला ही स्पंज एक 5-6 दिवसाला कमीत कमी धुतला पाहिजे. एवढ्या लवकर का धुवायचा ते पण सांगतो, कारण की एवढ्या लवकर धुतल्यामुळे पाणी लवकर घालवणार नाही. आता मी काय करतोय, एक 10-15 दिवसाला ते स्पंज धुतोय, त्यामुळे जर पाणी घालवते तेवढंच पिवळसरपणा येतोय. तर स्पंज काढायचा, स्पंज काढल्यानंतर नाही काय टोपण्यावरच्या बाजूचं मोटर बंद करायची, स्पंज काढायचा, स्पंज काढून स्वच्छ धुवायचा, धुतल्यानंतर आहे असं बसवायचा आणि पाणी पूर्ण बदलायचं. तासवाजं पाणी पूर्ण बदल तर चालतं, काय अडचण येत नाही. आणि ह्याला बसायला एक टप्पा करायचा, कारण की हे पाण्यातलं जास्त वय तसं जास्त वेळ पाण्यातलं पण नाही, त्यामुळे ह्याला बसायला एक टप्पा करायचा. आता बदलूयात आपण याचं पाणी आणि मी दाखवतो तुम्हाला स्पंज कसा असतो, काय असतो, आणि पूर्ण तुम्हाला आहे आता व्हिडिओ दाखवतो. या पुढे बदलूया आता पाणी काढा. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता आपल्या कासवाचा फिश टँक आतमधून कसा आहे. तर ही त्याची मोटर आहे आणि वरती सोडलेलं तिथून पाणी आहे. हा स्पंज आहे, हा किती घाण झाला आहे तुम्ही यामध्ये बघू शकता. तो स्पंज तुम्हाला बदलायचा आहे, म्हणजे धुवायचा आहे, जास्त खराब झाला तर बदलायचा आहे. पाणी पण बघू शकता तुम्ही खूप घाण आहे. आता आपल्याला बदलायचं आहे याचं पाणी. मोटर अशा पद्धतीने पाणी वरती सोडते, तुम्ही तर बघितलेलंच आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला फिल्टर कसा आहे आणि किती घाण झाला आहे. तर इथून स्वच्छ होऊन पाणी खाली जातं आणि त्यात आलेली घाण कासवाची काय असेल ती घाण यातून वर येते. वर इथं फिल्टर होतं आणि फिल्टरहून पाणी स्वच्छ खाली पडतं. मग असं रिसायकल चालूच राहतं, त्यामुळे तो स्पंज आपल्याला धुणं खूप गरजेचं आहे. स्पंज दोन आणलेला आहे, अशा प्रकारे आपला स्पंज आहे. जरासा सुट्टा सुट्टा झालेला आहे धुतल्यामुळे. स्पंज येतो तो पूर्ण चिटकून येतो. स्पंजचा फोटो तुम्हाला इथे दिसतच असेल. अशा प्रकारे स्पंज असतो, ते जास्त मी वापरून का खराब झाला आहे. तर या मोटरला आता बसवून घेऊया आपण. कासवाची पूर्ण पाणी बदलली तरी काय आपल्याला अडचण येत नाहीये. आता पाहू शकता तुम्ही आपली पाणी किती स्वच्छ झालेली आहे, कासव पण पूर्णपणे दिसतोय. तर व्हिडिओ आवडला तर आपला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब तर नक्कीच करा, कारण की मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवतो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, त्यामुळे मग जास्ती करून मला व्हिडिओ पण बनवू वाटत नाही.
वीडियो कसा वाटला तो पण कमेंट करून मला नक्की कळवा।